या ठिकाणी मृदेच्या संदर्भात मागे आपण पाहिलं की मानवाने जशी बी टाकली त्या बी टाकल्यानंतर त्याला पीक निर्माण होतं हे जसं समजलं, तसं या ठिकाणी त्या बी येण्यासाठी लागणारे जे पाणी आहे ते नदीकाठच्या प्रदेशामध्ये मुबलक असल्यामुळे त्याची जी वस्ती आहे ती या ठिकाणी नदीकाठी विकसित होताना आपल्याला दिसून आलेली आहे. आता एक त्या ठिकाणी विचार करताना आपल्याला असं दिसून येतं की सुपीक जमिनीच्या शोधामध्ये त्याची स्पर्धा निर्माण झाली, लोकसंख्या वाढली, त्या लोकसंख्येच्या प्रमाणात त्याला लागणारं पीक किंवा अन्नधान्य जे आहे ते पुरायला पाहिजे त्याच्यासाठी त्याच्यामध्ये स्पर्धा निर्माण झाली. त्या जमिनीच्या शोधात तो इकडे तिकडे भटकायला लागला आणि जसे जसे नदीचे प्रदेश आहे त्या ठिकाणी ते स्थिर व्हायला लागले. त्या जमिनीचा जर आपण अभ्यास केला या ठिकाणी तर दखनचं जे पठार आहे त्या पठारावर रेगूर नावाची जी मृदा आहे त्या मृदेमध्ये ज्वारी आणि बाजरीचं जे उत्पन्न आहे ते मोठ्या प्रमाणावर आपल्याला होताना दिसून येतं. दुसरा एक जो जमिनीचा या मृदेचा जो भाग आहे त्या ठिकाणी कोकण, केरळ, तमिळनाडू आणि कर्नाटकचा जो प्रदेश आहे या प्रदेशाचा जर आपण अभ्यास केला तर त्या ठिकाणी तांदूळ धान्य मोठ्या प्रमाणावर उत्पादित होताना आपल्याला दिसून येतं. म्हणजे या ठिकाणी मृदेचा जो प्रकार आहे त्या प्रकारानुसार या ठिकाणी अन्नधान्याचं उत्पादन आपल्याला होताना दिसून येतं. आता मध्य प्रदेशचा जर विचार केला तर मध्य प्रदेशमध्ये जी जमीन आहे ती पाण्याचा निचरा मोठ्या प्रमाणावर करणारी असणारी जमीन आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी बटाट्याचं उत्पन्न मध्य प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्याला होताना दिसून येतं. आता मृदा सुपीक आहे की नाही यावर ना त्या प्रदेशामध्ये होणारी जी आयात आहे ती ठरत असते. जर समजा उदाहरणार्थ जमीन सुपीक असेल तर त्या ठिकाणी उत्पन्न चांगल्या प्रमाणावर होतं म्हणजे त्यांची गरज भागते. पण एखादी जमीन जी आहे वाळवंटी प्रदेश आहे उदाहरणार्थ त्या ठिकाणी जमिनीचा जो मृदेचा थर आहे वरचा थर तो सुपीक नाही त्या ठिकाणी पीक किंवा अन्नधान्य उत्पादन होत नाही अशा ठिकाणी मात्र आपल्याला काय करावं लागेल की त्या ठिकाणी लागणारं जे अन्नधान्य आहे ते त्यांना पुरवावं लागेल म्हणजे त्याचा आपल्याला ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्पन्न होतं तिथून ती निर्यात करावी लागेल. मग असे काही प्रदेश आहेत उदाहरणार्थ सौदी अरेबिया आहे, कतार आहे, ओमान आहे, या ठिकाणची जी जमीन आहे ती नापीक आहे, त्या ठिकाणी उत्पन्न येत नाही, पीक त्या ठिकाणी येत नाही, अन्नधान्य त्या ठिकाणी उत्पादन घेता येत नाही. अशा ठिकाणी मग होतं काय की चीन असेल, भारत असेल, अमेरिका असेल या देशामध्ये असणारी जी सुपीक जमीन आहे या सुपीक जमिनीतून येणारं जे उत्पन्न आहे ते या ठिकाणी सौदी अरेबियाला आपण निर्यात करत असतो. मग ज्या देशामध्ये सुपीकता आहे, जमीन चांगल्या पद्धतीची आहे, मृदा चांगली आहे अशा ठिकाणी होतं काय मग वेगवेगळ्या प्रकारचे उद्योगधंदे सुद्धा विकसित होतात. शेतीवर आधारित जे कारखाने आहेत ते सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर विकसित होत असतात. मग साखर कारखाने असतील, वेगवेगळे कापड उद्योग असतील हे त्या ठिकाणी निर्माण होत असतात. त्याचबरोबर फळ जे आहे समजा फलोत्पादनाचा जर विचार केला वेगवेगळ्या प्रकारचे फळ शेती जर असेल तर या ठिकाणी येणारे जे फळं आहेत त्या फळांची सुद्धा निर्यात किंवा या ठिकाणी त्याचा पुरवठा ज्या ठिकाणी जमीन सुपीक नाही जिथली मृदा ही चांगली नाही अशा प्रदेशामध्ये ती निर्यात केली जाते. मग त्या ठिकाणी फलोत्पादनाचे सुद्धा व्यवसाय या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अशा भागामध्ये होताना दिसून येत असतात. मग हा जो प्रदेश असतो ज्या ठिकाणची जमीन सुपीक असते ज्या ठिकाणची मृदा सुपीक असते तो जे देश आहे तो जे भाग आहे तो विकसित देश म्हणून ओळखला जातो. त्या ठिकाणची आपल्याला जी जीवनमान आहे ती उंचावलेलं आपल्याला दिसून येतं आणि त्या प्रदेशावर वेगवेगळे उद्योगधंदे तयार झालेले असल्यामुळे उद्योग निर्मितीचे सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर काम त्या ठिकाणी घडून येताना आपल्याला दिसून येत असतात. तर अशा प्रकारे आपण या भागामध्ये या ठिकाणी मृदेवर आधारित वेगवेगळ्या प्रकारचे उद्योगधंदे किंवा मृदा ज्या प्रकारची असेल त्या प्रकारानुसार येणारे वेगवेगळे अन्नधान्य त्यांचा अभ्यास केलेला आहे.